विकासनामा लाइव मध्ये आपले स्वागत आहे। आपण आज परभणी या गावामध्ये आलो। या ठिकाणी डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांच्या डेंटल विद्यालयाचं लोकार्पण सोहळा प्रसंगी माजी मंत्री तथा आमदार बबनराव जी लोणीकर साहेब आहेत, त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत। साहेब, या आज लोकार्पण सोहळ्यानिमित्त आपण काय सांगू शकाल? परभणी शहरामध्ये डॉक्टर प्रफुल्ल पाटील साहेबांनी 25 वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना केली, डेंटल कॉलेज उभं केलं आणि मराठवाड्यातलं सगळ्यात चांगलं डेंटल कॉलेज आहे। 6 राज्यातल्या मुली या ठिकाणी या डेंटल कॉलेजला आहेत, मुलं आहेत आणि परभणी जिल्ह्याला पुढे नेण्याचं काम आरोग्य खात्यामध्ये त्यांच्या माध्यमातून चालू आहे। परभणी शहराला नर्सिंग कॉलेजची गरज होती आणि नर्सिंग कॉलेजसाठी त्यांनी प्रयत्न केले, प्रस्ताव टाकला। उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथराव शिंदे यांनी या कॉलेजला मान्यता दिली आणि या कॉलेजची बिल्डिंग भव्यदिव्य झाली पाहिजे आणि या जिल्ह्यातल्या मुली डॉक्टर झाल्या पाहिजेत आणि म्हणून नर्सिंग कॉलेज सुरू केलेलं आहे। मुख्यमंत्री काही तार्किक अडचणीमुळे येऊ शकले नाही, मात्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघंही डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांनी जो वसा घेतलेला आहे, आरोग्याच्या बाबतीत हा जिल्हा मागासलेला आहे आणि याला पुढे नेण्याचं काम, चांगले चांगले डॉक्टर या ठिकाणी आले पाहिजेत आणि मेडिकल कॉलेज सुद्धा एक मंजूर झालं असलं तरी दुसरं पुन्हा झालं पाहिजे आणि म्हणून ते प्रयत्न करतात। संपूर्ण सरकार आणि आम्ही सगळे डॉक्टर साहेबांच्या सोबत आहोत। खरोखर म्हणजे या ठिकाणी आमदार संदीपजी भुमरे दुर्वे साहेब आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। आज या लोकार्पण सोहळ्यानिमित्त काय सांगू शकाल साहेब? परभणीला ज्या गोष्टीची गरज होती त्या गरजा रुग्णसेवेद्वारा डॉक्टर प्रफुल्ल पाटील आणि डॉक्टर विद्या पाटील हे दाम्पत्य खूप सफल झालेलं आहे। मला फक्त एकच या क्षणी एवढं बोलायचं आहे की त्यांच्यामध्ये फक्त आता मेडिकल कॉलेज हे तर झालं पाहिजे, त्यासाठी मी यांना शुभेच्छा देतो आणि आमचा आग्रह मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आग्रह राहील की इथे डॉक्टर प्रफुल्ल पाटील आणि विद्या पाटील यांच्या संस्थेला मेडिकल कॉलेज मंजूर करण्यात यावे, त्याकरता मी बघतो लोणीकर आणि पाठपुरावा। खरोखर म्हणजे परभणी शहरा परभणी जिल्ह्यामध्ये नवीनच डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांच्याकडे मेडिकल कॉलेजसाठी आमदार माजी मंत्री तथा बबनराव लोणीकर साहेब आणि संदीपजी धुर्वे साहेब हे मेडिकल कॉलेजसाठी सहकार्य करणार आहेत। विकासनामा लाईव्ह, बालासाहेब फपाळ, बीड।